नमस्कार मंडळी, खिलार शेतकरी सेन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर या चित्रकरणामध्ये आपण बघत आहोत आदर्श घेणे राजाचा वडील जो सोन्या होता, शिंगमोडका सोन्या, नैसर्गिक घर. तो शिंगमोडक्या सोन्याचं हे एक घर होतं, यांच्याकडे एक वर्ष तो बैल होता. तर मंडळी, अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, त्यानंतर तुम्हाला समजून येईल. धन्यवाद. पत्र्यावरती अगदी इशिगत येशिगत इशिगत कशाला उन्हाळ्यात गरम होते आणि पावसाळ्यात भिजते. आले बांधकाम तर कसं केले, याला मानलं पाहिजे. मामा मानलं खरं घराला, बंगल्याला उजवं घर आहे. आतून गेला वाय आणि बाहेरून चिटकवलंय. काय याचं पुट काढून गेलाय. असं घर प्रथमच बघितले हो. घर घालणार प्रदूषण रहित घर. बिल्डिंग आलो ना, बिल्डिंग मध्ये समाधान वाटणार नाही. पण ह्या घर कशा म्हणे कोंबड्याचे फार्मा घातले की ही जाळी पहिल्या तट्टी बुडून घेतली, तट्टी बुडून घेऊन जाळी मारली, जाळी मग गेलाय. ते गेलाय बसत नाही लाकडाला, लाकडाला बसत नाही तेव्हा जाळी. आता पण बारीक जाळी ह्याला गेला मारलाय. आणि आज तर वेळ किती झाली बघ, ह्या वेळेला पत्र्याच्या घरामध्ये गरम होते. आता गरम होते का बघा, गरम पाला ते चेक केलं, बघितलं ना आम्ही पण तेच केलं. त्याच्यामुळे फरशी पण गार राहिले, वातावरण गार राहिले. पत्र्याच्या घरावर वाढतच नाही ना, गार वाढते, समाधान वाटते. मामा कुठे आणि कसं आहे, आमचं सगळीकडे झाड आहेत नाही. मामाकडे मुलगी सोडायचं शाळा बस बसू आपण या.